नमस्कार, व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीचं पाणी शनिवारी दुधी रंगाचं दिसल्यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी त्वरित याची माहिती कन्हान जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांना दिली. तपासानंतर माहिती पडली की खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव येथील एच बँड मधून फ्लाय एश सोडण्यात येत आहे. रुग्णालयात पान तंबाखू खर्रा खाऊन थुकणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी एम्स रुग्णालयाने रुग्णांच्या नातेवाईकांकडून तब्बल 475 खर्राच्या पुड्यांसह 3 दारूच्या बॉटल जप्त केल्या. नागपुरात सिद्धिविनायक ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असलेले सोबत पालकत्व प्रकल्पांतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत असून त्या अंतर्गत ज्या कुटुंबातील पालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा गरजू 263 कुटुंबाच्या पालकत्वाची जबाबदारी सोबत प्रकल्पातर्फे उचलण्यात आली असून त्यांच्यासोबत रविवारी नागपुरात दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी विदर्भातील नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक थंडी जाणवली. या दोन्ही शहरातील रात्रीचे तापमान 15 इतके नोंदवले गेले. नागपूर येथे 60 आपली बस किरायाने घेऊन त्याचा भाजपाच्या मोर्चासाठी उपयोग केल्या प्रकरणी मनपाच्या परिवहन व्यवस्थापकातर्फे भाजप नगरसेवक अधिकारी धर्मपाल मेश्राम यांना नोटीस पाठवण्यात आला आहे. यामुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बुलढाण्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांना महाविकास आघाडी सरकार किती दिवस चालणार असे विचारल्यावर ते म्हणाले की 7.5 दिवस. मी करणार नाही आणि करू नये, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. पण एक आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता त्यांच्यात नाही. राज्यातलं सरकार टिकेल किती दिवस? 7.5. साहेब, राज्यातले सरकार किती दिवस टिकेल? 7.5. आता मी त्या शब्दाचं काय हे करणार नाही, सपोर्टिंग काय करणार नाही. पण अनेक सैनिकांचं ते मत आहे, त्यामुळे आता सगळेजण येणाऱ्या 2 वर्षात भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि आम्ही सगळ्यांना तपासून भाजपमध्ये प्रवेश देऊ. ग्रामीण भागांमध्ये तसेच दुर्गम आदिवासी भागात अपघाती गुन्हेगारी घटनांपासून पोलिसांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनातील स्थानिक पातळीवरील सहाय्यक घटक म्हणजेच पोलीस मित्र यांची खूप महत्वाची भूमिका असते. पण आज या पोलीस मित्र बनवण्याच्या उपक्रमाकडे पोलीस खात्याने दुर्लक्ष केल्याने या उपक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांच्या विक्रीला गती आली असून फटाके बाजारात फटाक्यांना चांगली मागणी आहे. फटाके तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व ट्रान्सपोर्ट महागल्याने फटाक्यांच्या किमतीत 20-25% वाढ झाली आहे. मात्र या महागाईचा विक्रीवर फारसा प्रभाव झाला नसल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. त्यामुळे ह्या कोरोनामुळे 2 वर्षाची चंग होती लोकांची, मार्केटमध्ये जायची याची त्याची, ते सध्या बंद होते. दिवाळीमध्ये सगळं उघड झालेलं आहे, सगळं बंदी तुटलेलं आहे, त्यामुळे सणा लहान पण असल्यामुळे सगळं मार्केट जास्तीत जास्त येऊन झालं. धंदा यंदा दिवाळीला चांगलाच होणार आहे. फक्त मालाचा शॉर्टेज जो आहे, त्या वर्षा दिवस ज्या कंपन्या बंद होत्या त्यांचा 50% माल तयार झालेला आहे, तो जरा शॉर्टेज मला राहणार आहे. त्यामुळे 20-25% रेट वाढलेले आहेत. बाकी काही नाही, लायसन होल्डर जे आहेत ते मार्केट लावून बसल्यानंतर बघत लायसनचे जे दुकानदार आहेत ते गावाच्या बाहेर इकडे तिकडे लावतात. तो एक पडतो 10-20% फरक पडणार आहे लाईनवर. एकंदरीत धंदा चांगलाच होणार आहे. येत्या 2 तारखेपासून दिवाळी हा सण सुरू होत असून वर्धा जिल्ह्यातील वेगळेपण म्हणजे सोशलिस्ट चौकामधील दिवाळी पहाट या कार्यक्रम, परंतु मागील 2 वर्षांपासून कोविड-19 या रोगराईमुळे हा सण साजरा होऊ शकला नाही. मात्र यावर्षी वर्धा शहरातील सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालय येथे दिवाळी पहाट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना 2000 रुपयांची भाऊबीज भेट देण्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. 2000 प्रत्येकी म्हणजे तुम्ही विचार करा किती कोटी आहे ते. तर भरपूर पैसे मिळत आहेत. जवळपास 38
कोटी रुपये आहेत असं माझ्या लक्षात येतं आहे. तर ती भाऊबीज आपल्या त्या लेकरांना, आपल्या अंगणवाडी सेविकांना, ज्यांनी खरोखर कोविडमध्ये खूप काम केलं, आणि भाऊबीज तर बनती आहे भैया. वेळ झाली का छोट्याशा ब्रेक ची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. अमरावती जिल्ह्यातील दामोदर गोविंद डोंगरे पोलीस हवालदार गेल्या 2 वर्षांपासून यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत होते. पोलीस दलात 34 वर्षांची सेवा बजावल्यानंतर ते आता निवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या काळासाठी शुभेच्छा देताना पालकमंत्री ठाकूर यांनी डोंगरे यांना ओवाळले, तसेच त्यांना कडकडून सलाम ठोकला. मी पोलीस खात्यामध्ये 1987 साली भरती झालो होतो. आजपर्यंत मी पोलीस स्टेशनला सेवा केली आणि मागील 2 वर्षापासून जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय यशोमतीताई ठाकूर यांच्या ताफ्यामध्ये नोकरी करत होतो. परंतु आज माझं रिटायरमेंट असल्यामुळे माझा पालकमंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी सत्कार, शाल पिंपळ देऊन सत्कार केला, त्यामुळे मी खूप खूप त्यांचे आभारी आहो आणि मला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा बोलतो. माणूस किती मोठा असला तरी कायद्याचं पालन त्याला करावंच लागतं. जर अनिल देशमुख ईडी कार्यालयात गेले असेल तर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असणारे अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयात लावलेल्या हजेरीनंतर दिली. उशिरा सुचलेलं शहाणपण असंच या संदर्भात जर अनिल देशमुख ईडी कार्यालयात गेले असतील तर म्हणावं लागेल. कारण शेवटी आपल्या देशामध्ये कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही आहे. आपला कायदा, आपल्या देशाचे नियम सर्वांना त्या ठिकाणी पाळायलाच लागतात आणि त्याच्यामुळे फार काळ आपल्याला कायद्यापासून पळता येत नाही, कारवाईपासून, तपास यंत्रणांपासून दूर राहता येत नाही. आता 5-5 समन्स दिल्यानंतर सुद्धा अनिल देशमुख रिस्पॉन्ड करत नव्हते आणि त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात त्या ठिकाणी त्यांना दिलासा मिळेल, कारवाईला स्थगिती मिळेल. परंतु ना हायकोर्टानं ना सुप्रीम कोर्टानं त्यांना त्या ठिकाणी स्थगिती दिली, दिलासा दिला, आणि त्याच्यामुळं त्यांचा नाईलाज झाला की त्यांना आज ईडीच्या समोर हजर होण्यापासून गत्यंतर नव्हतं. पुन्हा एकदा आपल्या देशातला कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. माणूस कितीही मोठा असला तरी कायद्याचं पालन करत यंत्रणांसमोर जावंच लागते. पुन्हा एकदा आपल्या देशामधल्या या न्यायालयीन प्रक्रियेने दाखवून आता ठाकरे सरकारची उलटी गिनती सुरू होणार असून शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडे पैसे कसे वळवले जात होते याचं स्पष्टीकरण आता अनिल देशमुखांना द्यावं लागणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. अखेर अनिल देशमुखला ईडीचा कस्टडी रवानगी होणार, भले आले असेल स्वतःच्या गाडीत जायला तर पोलिसांची गाडी किमान 100 दिवस ईडी कस्टडीत राहावं लागणार. दर महिना ते 100 कोटी जे गोळा करायचे ते उद्धव ठाकरेकडे किती द्यायचे, शरद पवारांकडे किती द्यायचे हिशोब तर द्यावा लागणार. पहिली अटक जितेंद्र आव्हाडाची झाली होती, दुसरी अनिल देशमुख आणि त्यानंतर नंबर अनिल परब्दा.
शरद पवार उद्धव ठाकरेंनी वाचवण्यासाठी खूप धडपड केली, पण सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळ्यांनी सांगितलं जेल तो जाना पडेगा। गंभीर म्हणजे अनिल देशमुखला पीएनी सांगितलं आम्ही जे करायचो आमचे बॉस अनिल देशमुख, आता अनिल देशमुखला झक मारत सावत सांगावं लागणार की मी जे करायचो त्यातनं एवढे शरद पवारकडे जायचे आणि एवढे उद्धव ठाकरेकडे, अनिल परबच्या थ्रू जायचे। आता हळूहळू ठाकरे सरकारची उलटी गिनती काउंटडाऊन सुरू। राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले असून 13 प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन नसून शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी जिल्हाध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे। 2012 ते 2021 म्हणजे गेली 9-10 वर्ष ही भरती प्रक्रियाच राबवलेली नाही, तर त्याचप्रमाणे प्रमोशन दिलेलं आहे, हजारो पदं घेतली। सावरत असताना यावर्षी पहिल्यांदाच दिवाळीच्या सुट्ट्या मिळत आहेत, त्यामुळे अनेक जण दिवाळी साजरी करण्यासाठी मूळ गावी किंवा कुठे पर्यटनाला जाण्याच्या तयारीत आहेत, पण असे घराला कुलूप लावून जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी लागणार आहे। अशा वेळी चोरटे घरात शिरलेच तर घरात त्यांना मौल्यवान वस्तू दागिने मिळू नये याची दक्षता घ्यावी व शक्यतो दागिने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवण्याचे आवाहन पोलीस करत आहे। आगामी दिवाळी सणामध्ये माझे कल्याण सर्व कल्याणवासियांना ही आवाहन आहे की त्या ठिकाणी दिवाळीचे जे सण उत्सव तुम्ही साजरे करता त्याच्यामध्ये शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याच्या अंतर्गत कोरोनाच्या नियमाचं पालन करून तुम्ही साजरे करावे, त्याशिवाय अनावश्यक गर्दी टाळावी, त्याशिवाय जे लोक इकडं तिकडं आपल्या गावी जात असतात, नोकरदार असतात, ते आपल्या गावी जात असतात, त्यावेळेस घरे बंद करून जात असतंय, त्यावेळेला घरं बंद करून जाताना शेजाऱ्यांना ते सांगणं, पोलिसांना काही वेळेला इंटिमेट करणं गरजेचं आहे, त्याशिवाय घरातील सोनं नाणं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं आवश्यक आहे, नाहीतर जे घरं बंद असतात त्याच्यामध्ये जे रेकॉर्डरचे गुन्हेगार असतील किंवा इतर जे चोर लोक असतात ते चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्याच्या दृष्टीनं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे। त्यामुळे मी सर्व लोकांना या माध्यमातून आवाहन करीत आहे की दिवाळीच्या ह्याच्यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, कुठलीही चोरी होऊ नये, याच्या दृष्टीनं आपल्या ज्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात। शासकीय विलिनीकरणासाठीच सुरू असलेला एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचं आंदोलन चिघळते असून उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील कर्मचारी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून एसटी आगारातील झाडावर चढून गळ्यात फास अडकवून बसला होता। दिवाळीच्या पर्वणीवर बाजारात दिवाळी निमित्त लागणाऱ्या वस्तूंचे अनेक दुकाने लागले आहेत, मात्र यावेळेला वस्तूंच्या भावात वाढ झाल्याने पाहिजे त्या प्रमाणात वस्तूंची विक्री होत नसल्याने आणलेल्या मालाचा खर्चही निघत नसल्याने बाजारात मंदीचं सावट असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। आता 12 पैकी आम्ही बाहेरून माल मागतो, आम्हाला मला 22 रुपये टाइम पडतो, लोक आम्ही लोकांना 40 रुपये टाइम प्रमाणे विकतो, पण लोक आवाजो भाव देत नाही आम्हाला, लोक म्हणतात की 15-20 रुपये टाइम मागतात, व्यवसाय पाहिजे त्या प्रमाणात होत नाही का, मग काय होत नाही का? आता दीपावली काही दिवसावर आलेली आहे, तेच म्हणतो ना दीपावली काही दिवसावर आली आणि आमचं पालक पण येतात, आता फी वगैरे भरावं लागते, त्यासाठी सर्व भरावं लागतात आम्हाला, ग्राहक येत नाही का पाहिजे तर असं पाहिजे तसं आता हे आवडेल म्हणजे मंदी थोडी पाहते की होत नाही त्या प्रकारे। सातारा पोलीस दलात 13 वर्षांपूर्वी भरती झालेला श्वान टिकू याचं वयाच्या 13व्या वर्षी निधन झालं। टिकू जून 2021 पोलीस दलातून निवृत्त झाला होता, त्यानंतर त्याचा सांभाळ पोलीस हवालदार राहुल आमने करत होते। मी मेटकर अक्रम पोलीस नायक बॉम्ब शोधक डॉग हंडर। टिंकूचं सांगायचं वैशिष्ट्य असं म्हणजे पोलीस कर्तव्य मेळाव्यामध्ये सलग 4 वेळा गोल्ड घेतलेलं आहे, तसंच आपल्या कोल्हापूर परिक्षेत्रामधून महाराष्ट्र पोलीस याच्यातून ऑल इंडियाला पार्टिसिपेट होऊन त्यांनी 3 गोल्ड घेतलेले आणि त्याबरोबर 5 ब्रॉन्झ घेतलेलं आहे, आणि ह्यामुळे आम्ही स्वतः डॉग हँडलर असताना ह्यांचा आदर्श घेऊन आम्ही आमच्या रुद्राला ह्याच्या मार्गदर्शक घेऊन राहुल सरांचं मार्गदर्शक घेऊन आम्ही स्वतः ऑल इंडिया खेळवलं आहे, तर हे टिंकूचं वैशिष्ट्य होतं। आता किती डॉग आहेत पोलीस दलामध्ये? आता पोलीस दलामध्ये टोटल 8 डॉग आहेत, 3 बॉम्बला आहेत आणि 7 क्राईमला आहेत, 4 सॉरी आणि 1 नार्कोटिक्सला आहे।
संगमनेर तालुक्यातील कोठे बंदूक येथे देशसेवेत असलेले दोन जवान आज सेवानिवृत्त झाले असून त्यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. हा दिवस आदिवासी पारंपरिक नृत्य करून साजरा करतात. ठाण्यात देखील ग्रामीण भागात अनेक आदिवासी पाडे आहेत. त्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ असतो. त्यामुळेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या तारपाधारी अर्थात पुरुषांचे पूजन करून आदिवासींनी पारंपरिक तारपा नृत्य इथे सादर केले. हा कार्यक्रम आम्ही मागील 18 वर्षापासून, हे 18वं वर्ष आहे. वसुबारस आमच्या आदिवासींचं दैवत आहे. जो दारपाधारी अर्ज पुसला तो आहे इथे कलेक्टर ऑफिसवर. कलेक्टर साहेबांनी आम्हाला 18 वर्ष कधी नाकारलं नाही का, किंवा पोलिसांनी आम्हाला कधी परमिशन दिलं नाही असं नाही. येतात आम्हाला ते, आम्हाला आवडतं. आमच्या आदिवासी लोकांचा एक एक प्रकारे कुल दैवतच आहे. इथे शहरी भागात राहणारे जे आदिवासी आहेत त्यांना गावाखेडोपाडी जाता येत नाही सुट्ट्या नसल्या कारणाने, म्हणून हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा करतो. आणि आम्हाला कलेक्टर साहेब प्रत्येक वर्षी कार्यक्रम करायला देतात. मी त्यांचाही आभार मानतो, पोलिसांचाही आभार मानतो. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.